मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का। तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। ते पार्ट त्याच नाव आहे मुलगी। मुलगी ती मुलगीच असते महाराज, मुलगी ती मुलगीच असते। ती मुलगी कधीच म्हणत नाही माझं कसं होईन, माझं काय होईन। आणि खरं सांगू का तुम्हाला, मुलीचं जर सगळ्यात जीव जर कोणात असेल ना, तर तो बापात असतो बर का। बापात असतो, कसा बापात असतो माझा सोय अनुभव सांगतो। आमचे असणारे किशोर महाराज, किशोर महाराजांची मुलगी स्वरा, ती स्वरा मला वाटतं 6 ते 7 वर्षाचीच असेल महाराज। आम्ही कार्यक्रमानिमित्त कायम फिरत असतो, बरेचसे वेळेस ज्या ज्या वेळेस आम्ही दोघं सोबत ज्यावेळी त्यांच्या घरी येतो, आल्याच्या नंतर महाराज 9:30-10:30 वाजलेले असतात आणि किशोर महाराजांची गाडी पेड्यातून वळते। बघा त्यांना, त्यांच्यासुद्धा डोळ्याला पाणी येईन। मी माझा सोय अनुभव सांगतो, आमची स्वरा एवढीच आहे महाराज, 10 वाजू द्या 10:30 वाजू द्या। गाडी ज्यावेळेस पेड्यातून वळती ना महाराज, पहिली दार उघडून जर कोण येणार असेल ना, तिथे स्वरा असते बर का। स्वरा येते आणि फक्त किशोर महाराजांपाशी येऊन उभी राहते, काहीच बोलत नाही महाराज। एवढीशी मुलगी 10:30-10:30-11 वाजेपर्यंत आपल्या बापाची वाट बघत असते महाराज, झोपत नसते। आणि मुलगा पालथा जो आपल्याला असतो, म्हणून मुलगी ती मुलगीच असते बर का। ती मुलगी कधी म्हणत नाही, कधीच म्हणत नाही माझ कस होईन आणि माझ काय होईन। ती मुलगी काय म्हणत असते ऐका फक्त, ती मुलगी बापाच्या अंतिम संस्कार सोहळ्याला आलेली असते हो। आल्याच्या नंतर ती मुलगी फक्त बापाला एवढंच म्हणते, अहो दादा ही तावडी इतक्या लांबून आली हो दादा, एकदा तरी माझ्या संग बोला ना दादा, एकदा तरी माझ्या संग बोला ना दादा। अहो दादा ही तावडी संसार करून इतक्या लांबून आली हो दादा, माझ्याकडे बघा ना दादा। मुलगी ती मुलगीच असते महाराज, ती मुलगी कधीही म्हणत नाही माझ कस होईन आणि माझ काय होईन। म्हणून अंतिम संस्कार सोहळ्यासाठी निश्चित जा का जा, तर त्या ठिकाणी ती मुलगी आपल्याला आपल्या देहाचं महत्व कळून देते। म्हणून अंतिम संस्कार सोहळ्यासाठी जा। आणि जगामध्ये असे 2 पार्ट आहे, ते म्हणजे आई आणि वडील। त्या आई आणि वडिलांना विसरू नका, जिवंतपणे जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांना खाऊ घाला। गेल्याच्या नंतर तुम्ही किती बुंदी लाडूच्या पंक्ती उठवल्या तरी सुद्धा हा समाज फक्त खाण्यासाठीच आलेला असतो, हा खातो आणि निघून जातो, पण आई वडिलाचे जे आशीर्वाद मिळायचे असतात ते मिळत नाही बर का। म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या आई वडिलांची सेवा करा, आणि जोपर्यंत आहे तोपर्यंत आई वडिलांना जर त्या ठिकाणी खाऊपिऊ घातलं नाही, विचारलं नाही, तर गेल्याच्या नंतर त्या आईचा जीव काय म्हणत असतो तेवढंच सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो। त्या आईचा जीव म्हणत असतो त्या ठिकाणी, त्या आईला जर आपण जिवंतपणे विचारलं नाही तर गेल्याच्या नंतर ती आई म्हणत असते, मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले। मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले। मी तुझ्यासाठी जीवन जाळीले बाळा, तुने नाही पाणी पाजिले। तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा, त्या असणारे आईचा जीव त्या ठिकाणी म्हणत असतो, अरे बाळा मी तुझ्यासाठी जीवन जाळलंय, मी तुझ्यासाठी रक्ताचं पाणी केलंय। म्हणून अशा असणाऱ्या
आई वडिलांची सेवा करा आणि आपल्या जीवनाचं काही करून घ्या, सार्थक करून घ्या. म्हणून जीवन जगत असताना ज्यादा जरी काही करता नाही आलं तर आपला धर्म सांभाळा, आपली संस्कृती सांभाळा आणि आपल्या आई वडिलांची सेवा करा. पवित्र अशी गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, गुपी चंदन टिळा लावा आणि सत्कार्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये काही करा, सहभागी व्हा. म्हणून या जीवनाचा काही भरोसा नाही याचा उपदेश या अभंगामधून या ठिकाणी चोखोबरांनी आपल्याला केलेला आहे. त्या असणाऱ्या मार्गाने क्रमण करा, जीवनाचा उद्धार करून घ्या. विठ्ठल.